प्रोमो ग्रुपच्या वतीने दापोली जवळ सेल्फ सस्टेन्ड होमची घोषणा केली असून या संदर्भात कोकण इस्टेट प्रदर्शन ठाण्यात आयोजित करण्यात आलं होतं. या प्रदर्शनाअंतर्गत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्राहकांना सेल्फ सस्टेन्ड ऑफर करण्यात आली आहे. त्यासाठी कोकणातील काही रिअल इस्टेट एजंटने एकत्र येऊन कोकण इस्टेट प्रदर्शन ठाण्यात भरवलं होतं. ठाण्यातील क्रांती विसारीय हॉलमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. यामध्ये कोकणातील सेल्फ सस्टेन्ड या संदर्भात अनेक प्रकल्पांचं सादरीकरण 29 आणि 30 मे रोजी करण्यात आलं होतं. विशाल समुद्र किनारा, नैसर्गिक सौंदर्य आणि कोकणातील हिरवळ सगळ्यांनाच आकर्षित करते. स्थानिकांसह अनेक पर्यटक कोकणातील नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेण्याकरिता आवर्जून भेट देतात. पर्यटकांना या ठिकाणी आपल्या हक्काचं घर असावं असं नेहमी वाटतं. पर्यटकांना हक्काचं घर मिळावं यासाठी प्रोमो ग्रुपने दापोली जवळील शिरसिंगे या गावात जनक जंबा नगरीची सेल्फ सस्टेन्ड होम या नावानं घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत कोकणातील नैसर्गिक दगड असणाऱ्या जंबा स्टोनचा वापर करण्यात येणार असून हा प्रकल्प IGBC प्रमाणासहित कोकणातील पहिला ग्रीन प्रोजेक्ट असणार आहे अशी माहिती प्रोमो ग्रुपचे निर्देशक संजीव जोशी यांनी दिली आहे. यामध्ये पर्यावरणाला अनुकूल असणाऱ्या रेन वॉटर हार्वेस्टिंग, जिओलॉजिकल वॉटर रिचार्जिंग, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि सोलर पॉवर जनरेशन यांचा समावेश असणार असून यामुळे स्थानिकांना देखील रोजगार मिळेल असंही त्यांनी सांगितलं. मुळात उद्दिष्ट हे कंपनी म्हणजे प्रोम कंपनी चालू करण्याचे उद्दिष्ट असं होतं की ग्राम विकास, गावातल्या लोकांकडे खूप स्किल्स असतात, खूप पोटेन्शियल असतं, पण त्यांना ते प्लॅटफॉर्म मिळत नाही. या कंपनीद्वारे आम्ही त्यांना ते प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केलं. आमची जी पहिली टाउनशिप होती 14 बंगल्यांची जनक जांबा सिटी म्हणून, त्याच्यामध्ये 90% काम करणारी माणसं ही गावातलीच होती. ती टाउनशिप पूर्ण केल्यानंतर आम्ही जनक जांबा नगरी हा असा दुसरा प्रोजेक्ट चालू केला. त्यातसुद्धा 90 ते 95% काम करणारी गावातलीच माणसं आहेत. आणि या या प्रोजेक्टमधनं किंवा या टाउनशिपमधनं गावातल्या लोकांचा विकास करणं किंवा गावाचा विकास करणं हे जे एक प्रायमरी आमचं उद्दिष्ट कायम आम्ही ठेवून ठरलं आहे. ही जी टाउनशिप आहे ती दापोलीपासून 9 किलोमीटरवरती आहे. साधारण शिरशिंगे गावामध्ये आम्ही टाउनशिप करतो आहे. 47 बंगले आणि 12 स्टुडिओ अपार्टमेंट्स. कोकणातला पहिला असा IGBC म्हणजे इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलला रजिस्टर असणारा असा पहिला प्रकल्प आहे. किंमत किती असणार? साधारण बंगल्यांची किंमत ही तुमची 29 लाखापासून ते 60-65 लाखापर्यंत जाते. म्हणजे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट टॅक्सेशन वगैरे सगळे इन्क्लूड करून. आणि जी फ्लॅट्स असतात ते साधारण 20 ते 22 लाखापर्यंत जातात. आणि एक विशेष या गोष्टीचं की प्रत्येक बंगला किंवा प्रत्येक स्टुडिओ अपार्टमेंट हे फुल्ली फर्निश्ड आहे. त्याच्यामध्ये मॉड्युलर किचनपासून अगदी TV, फ्रीज या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये कव्हर करू.